लागले तर स्कोर नाही करता येणार आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार. ठीक आहे, तू पीसीएम ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला कळलं की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे. आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं अशी आहेत ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले, पण त्यांची स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे. कारण ते तयारीच तशी करून घेतात ना. आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय. यू कॅन डू एनीथिंग. इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला. प्राथमिक आरोग्य केंद्राचे तात्काळ अळसंद येथे स्थलांतर करा. अळसंद परिसरातील सरपंचांनी केली मागणी. अळसंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्थलांतरास कोर्टाने आदेश दिला. शासन अध्यादेश निघाला, ग्रामपंचायतीने जागा दिली, तरीही हे स्थलांतर अनेक वर्षांपासून रखडलं आहे. वज्रधारीने याबाबत बातमी प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ OPD सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर तालुका आरोग्य अधिकारी आणि लोखंडे गटविकास अधिकारी संदीप पवार यांनी देखील भेट घेतली, पण केवळ या भेटी गाडी परिसरातील रुग्ण मरणाच्या भेटीला जात आहेत. तरीही अद्याप याबाबत कार्यवाही होताना दिसत नाही. केवळ कागदी घोड्यांच्या चाललेल्या नृत्यात सामान्य जनता होरपळत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्थलांतरणासाठी आता अळसंद परिसरातील सरपंचांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. नमस्कार, मी भाळवणी सरपंच विमल नामदेव माळी बोलते. आम्हाला सरकारी दवाखाना विटायला जायला फार लांब पडतो. सरकारी दवाखाना आम्हाला अळसंदमध्ये व्हावा अशी आमची सर्व गावकऱ्यांची फार फार इच्छा आहे. आणि तसं आमचं 10-15 वर्षापूर्वी ठरलेलं आहे की अळसंदमध्ये दवाखाना व्हावा. आणि आम्हाला दवाखान्याची फार गैरसोय होते लोकांची. 10,000 लोकसंख्या आहे आमच्या गावची, त्यामुळं आम्हाला अळसंदच फार गरजेचं वाटतं आहे. आणि अळसंदमध्येच आम्हाला दवाखाना फार गरजेचा आहे. आणि आमचे दवाखान्यात भरपूर डिलिव्हरी वगैरे काय भरपूर असतात तिथं PSI ला, त्यामुळं आम्हाला इथं सरकारी दवाखाना अळसंदमध्येच व्हावा अशी आमची फार इच्छा आहे. विट्याचं प्राथमिक आरोग्य केंद्र अळसंदला व्हावं असं आमच्या सर्व गावकऱ्यांची फार फार इच्छा आहे. आणि अळसंदच्या सरपंचाने आंदोलन केलं तर आमच्या सर्व गावकऱ्यांचे पाठिंबा अळसंद सरपंचाला राहणार आहे. नमस्कार, मी कमळापूर सरपंच सौ प्रमिला जयकर साळुंके. विट्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हे आम्हाला आमच्या गावापासून 20-22 किलोमीटर लांब अंतरावर आहे. ते केंद्र आम्हाला अळसंदमध्ये लवकरात लवकर तयार व्हावं ही विनंती, कारण आमच्या गावापासून अळसंद हे 3 किलोमीटर आहे. येथील आमच्या गावातील महिला किंवा सरपदंश झाले म्हणजे कोणाला सरपदंश झाला तर आम्हाला जवळच्या जवळ उपचार लवकरात लवकर होतील यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हे अळसंदमध्ये लवकरात लवकर बांधकाम पूर्ण व्हावं ही विनंती. नमस्कार, मी कमळापूर गावचा माजी सरपंच मच्छिंद्र मारुती गायकवाड. आज आमच्या गावापासून विटा हे 20 किलोमीटर अंतरावर असणारे शहर, त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आणि ते आरोग्य केंद्र आमच्या गावापासून 3 किलोमीटरवर असणारं अळसंद या गावी मंजुरी मिळालेलं असताना ते काम रखडलेलं आहे. आणि ते काम मंजूर व्हावं त्या गा कामामुळं आमच्या परिसरातील 20-25 गावांचा ॲक्सिडेंट असेल, सर्पदंश असेल, सुखसोयीच्या दृष्टिकोनातून आम्हाला अळसंदला ते प्राथमिक आरोग्य केंद्र झालेलं अतिशय सोयीचं होईल. आणि त्या दृष्टीनं शासनानं प्रयत्न करून आम्हाला एक प्राथमिक आरोग्य केंद्र हे विटा न राहता अळसंदला व्हावं हीच आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं कळकळीची विनंती. तर अळसंदला प्राथमिक आरोग्य केंद्र जर झालं नाही तर 15 ते 20 गावच्या लोकांचा आणि अळसंदच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही प्रचंड असा तहसील कार्यालयावर मोर्चा काढू, प्रसंगी मंत्रालयावर मोर्चा काढू, परंतु हे प्राथमिक आरोग्य केंद्र अळसंदलाच झालं पाहिजे आमची कळकळीची आणि विनंती मान्य करावी ही आमची विनंती. नमस्कार, माजी सरपंच दशरथ कृष्ण साळुंके कमळापूर. आमच्या काळात 10 वर्षापूर्वी प्राथमिक
आरोग्य केंद्र विट्याचे अळसनला येण्यासाठी आम्ही ठराव दिला होता, ते अजून कशामुळे रखडले ह्याचं काय अजून हे नाही, परंतु ते तात्काळ अळसनलाच झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, आता इकडं ताकारी आरपळ योजनेच्या योजनामुळं जे सरपंच इकडं तिकडं जास्त हे झालेलं आहे, उत्पत्ती झालेली आहे, तर लोकांच्या सोयीसाठी ताबडतोब अळसनमध्ये प्राथमिक केंद्र व्हावं. दुसरी गोष्ट, अळसनचे सरपंच जे आता जे आंदोलन करणार आहेत त्याला आम्ही कमळापूरचे सरपंच अधिक इतर सदस्य इतर ग्रामस्थ पाठिंबा पूर्णपणे देणार आहे, पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या या आरोग्य केंद्राच्या प्रश्नावर आता परिसरातूनच जनक्षोभ उसळण्यास सुरुवात झाली आहे. या जनक्षोभाच्या जोरावर परिसरातील नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत. अळसंद येथील आरोग्य केंद्राच्या स्थलांतरात नक्की कोण खोडा घालत आहे अशी चर्चा परिसरात आहे. प्रशासन हा प्रश्न सोडवणार का की कुठल्या राजकीय दबावाला बळी पडून आंदोलन होऊन शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची वाट पाहणार हाच खरा प्रश्न आहे. मनाला गारवा आणि जिभेला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर माणेबंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा.